नमस्कार. शेतकरी बांधवांना आपण सध्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्याच्या शिवारामध्ये आहोत. उमरगा चौरस्त्यापासून आसपास लांबजना पाटीकडल्या हायवेवरती सोयाबीनचं अति पावसामुळं पाऊस नसल्यामुळं काय कंडिशनची सोयाबीन ह्या परिसरामध्ये आहेत हे थोडं पाहण्याचा प्रयत्न करू. पूर्ण परिसरीकडला आता आसपास काढायला आल्यात का असं काय आहे काही थोडी बहुत महागपूड पेरणी झाली आहे त्या अनुषंगानं महागपूड आहे परंतु बहुतांशी सोयाबीनही काढायला आलं आहे. जर आपण सोयाबीनची स्थिती पाहिली तर लक्षामध्ये येऊ शकेल सोयाबीन लागलेलं आहे शेंगा आहेत परंतु जितक्या प्रमाणामध्ये शेंगा असायला पाहिजे अगदी आपण कुठलं जरी पाहायचं म्हटलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या झाडाला आसपास 2, 4, 6, 8, 8, 10 शेंगा आहेत. इथे 1-15 शेंगा असतील हे पहा. प्रत्येक झाड तुम्ही पाहू शकता याला पण काय 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 16 शेंगा आहे त्याला. प्रत्येक झाडाची कंडिशन अशी आहे म्हणजे सोयाबीनची वाढ समाधानकारक झालेली नाही. आता हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 शेंगा आहेत फक्त. जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल की सोयाबीनची कंडिशन ही अशा पद्धतीने आहे. जर या पद्धतीनं सोयाबीनच्या शेंगा असतील तर उत्पादन काय निघू शकेल ह्याची कल्पना तुम्ही आम्ही संशोधन करू शकतो. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं जे काही मदत देणं गरजेचं आहे ते हे लक्षामध्ये घेऊन देणं गरजेचं आहे. शेवटी अधिकारी लोक काहीतरी आणेवारी वगैरे काढतात कुठेतरी जाऊन चांगल्या पिकामध्ये पाहून जर आणेवारी काढण्यात आली तर शेतकरी अन्याय होऊ शकतो. आता हा बहुतांशी महाराष्ट्रामध्ये हीच कंडिशन आहे. विदर्भात तर पूर्ण सोयाबीन गेलंच जमा आहे. आता हा जो परिसर आपण थांबलो आहे हा धाराशिव जिल्ह्यातील आणि इकडे लातूर जिल्हा आहे. म्हणजे आता मी पूर्वेकडे जाऊन थांबलो आहे ह्या बाजूला इकडं दक्षिणेकडे साईडला धाराशिव जिल्हा आहे. पूर्ण हा धाराशिव जिल्हा आहे आणि असं जर हे इकडं थोडंसं पूर्वेकडे पाहिलं आपण तर हा इकडल्या साईडला लातूर जिल्हा येतो. त्यामुळं ही एक लातूर जिल्हा सोलापूर धाराशिवची सीमा आहे म्हणायला हरकत नाही काही. सोलापूर आणखी थोडं साईडला राहतं तर ह्याच कंडिशननं बहुतांशी सोयाबीन आहेत. त्यामुळं मुबलक उत्पादन तर यावर्षी मिळणारच नाही. बहुतांशी सोयाबीन गेलं जमाय परंतु जिथं कुठं सोयाबीन तुम्हाला दिसतंय 5 शेंगा, 8 शेंगा, 10 शेंगा, 15 शेंगा या पद्धतीने शेंगा असतील प्रत्येक झाडाला तर उत्पादन काय मिळणार आहे ह्याची आपण कल्पना करू शकतो. सहज प्रवासादरम्यान आपण शूट करण्यासाठी आलो होतो, शेतीची माहिती घेण्यासाठी आलो होतो, त्यामुळे थोडंसं थांबलो आणि इथं काय कंडिशन आहे पाहावं. मी सध्या हायवेच्या कडेला बाजूला थांबलो आहे आणि या ठिकाणी ही माहिती घ्यायचा प्रयत्न करतो. आता हा परिसर इकडे लातूरला जातो आहे आपण लांबजण्याकडे आणि पुढल्या साईडला इकडं उमरगा चौरस्ता. तर अशी सोयाबीनची कंडिशन आहे त्यामुळं सरकारनं थोडंसं सहानुभूतीपूर्वक पाहावं आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर सहकार्य कसं होईल हे सुद्धा सरकारनं पाहिलं पाहिजे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनी ह्या सत्य परिस्थिती ज्या आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरी माहिती कशी वाटली आपल्याला आवडली असेल तर माहिती इतरांपर्यंत पोहोचवा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच कृषी संदर्भातल्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून भेटूया. जय महाराष्ट्र.